ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांचा सत्कार। ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबईच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी भावसार सभागृह महाजनवाडी परेल मुंबई 12 येथे ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। त्यानंतर त्याच ठिकाणी दुपारी 12:30 वाजता ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासू व गुणी विविध कला क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला। 40 कलाकारांचा सत्कार घेण्यात आला। या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या अशा ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासू गुणी कलाकारांचा सत्कार करण्यात आला। ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई ही संघटना 1983 साली कारण आहे। खऱ्या अर्थाने 1992 साली ही संघटना रजिस्टर झाली। या संघटनेचे लक्ष एकच, कलाकारांना न्याय मिळवून देणे आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना स्थापन झालेली आहे। या संघटनेच्या माध्यमातून मेजर शस्त्रक्रिया, कॅन्सर, पक्षपात, अपघात, ब्रेन ट्यूमर इत्यादी व गोळ्या औषधे, हॉस्पिटल मदत, कुटुंबियांना आर्थिक मदत, तसेच सांस्कृतिक विभागाच्या विविध योजना कलाकारांना मिळवून देणे, कलाकारांचे जे प्रश्न असतील ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो। अशा प्रकारची कलाकारांना मदत केली जाते। विशेष म्हणजे संघटनेकडे कोणी कलाकार आपली तक्रार घेऊन आला असेल तर त्याला आत्तापर्यंत खाली हात किंवा निराश होऊन पाठवले जात नाही। या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात विविध कलाक्षेत्रातील कलावंत सदस्य संख्या 15,000 अधिक आहे। महाराष्ट्रातल्या 23 जिल्ह्यात ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असे असोसिएशन महाराष्ट्र मुंबईच्या शाखा आहेत। यामध्ये ऑर्केस्ट्रा बारमध्ये वर्षाचे 365 दिवस आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला जात आहे। असे 3,000 कलावंत जोडले गेलेले आहेत। निवडणुकीचा कार्यक्रम याच दिवशी पार पाडला गेला। असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुभाष जाधव हे तब्बल 4 वेळा बिनविरोध निवडून आले। ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट ह्या कलाकारांची स्थापना तुम्ही कधी केली आणि त्या संदर्भात अजूनपर्यंत चाललेल्या कामाची माहिती तुम्ही द्या। नमस्कार, मी सुभाष जाधव, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष। ही संघटना 1983 साली ही स्थापना झालेली आहे आणि ही संघटनेचं काम करता 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 1992 ही शासन दरबारी रितसर नोंद करण्यात आलेली आहे। या असोसिएशनचं ध्येय एकच होतं स्थापन करण्याच्या पाठीमागे, कलाकारांच्या न्याय हक्कासाठी निपक्ष, निस्वार्थी, निर्भीडपणे काम करणारी संघटना कलाकारांची असावी, त्यासाठी ह्या संघटनेची स्थापना करण्यात आली। कलाकारांचे न्याय हक्क प्रश्न जे काय आहेत, किंवा मेडिकलचं मदत किंवा शस्त्रक्रिया वगैरे किंवा शासनाचे जे काय योजना आहेत, या संपूर्ण याच्यामध्ये ही संघटना काम करते। आणि ह्या संघटनेमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास 15,000 कलाकार संपूर्ण महाराष्ट्रातनं जोडले गेलेले आहेत। माझं तर एकच ध्येय आहे, जे संघटनेचं ध्येय आहे, कलाकारांचे जे काय प्रश्न असतील, जे काय प्रश्न संघटनेसमोर येतील, ते जास्तीत जास्त प्रयत्न करायचा त्यांना न्याय देण्यासाठी। आता शासन दरबारी बरेचसे प्रश्न, 14 प्रश्न मांडलेले आहेत, त्यापैकी शासनाने 6 प्रश्न सोडवलेले आहेत, बाकीचे जे उर्वरित प्रश्न आहेत 8 तेही शासन लवकरात लवकर सोडवेल। त्या संदर्भामध्ये माझा पाठपुराव चालू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा कलाकार कसा जगेल याच्यासाठी ही संघटना प्रयत्न करत राहणार आहे। ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट ह्या कलाकारांची स्थापना तुम्ही कधी केली आणि त्या संदर्भात अजूनपर्यंत चाललेल्या कामाची माहिती तुम्ही द्या। नमस्कार, मी सुभाष जाधव, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष। ही संघटना 1983 साली ही स्थापना झालेली आहे
आणि ही संघटनेचं काम करता 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 1992 ही शासन दरबारी रजिस्टर नोंद करण्यात आलेली आहे। या असोसिएशनचं ध्येय एकच आहे होतं स्थापन करण्याच्या पाठीमागे कलाकारांच्या न्याय हक्कासाठी निपक्ष निस्वार्थी निर्भीडपणे काम करणारी संघटना कलाकारांची असावी त्यासाठी ह्या उत्कृष्ट धोरणपटू आहे। तुमचा संपूर्ण या असोसिएशन आर्टिस्ट जे आहेत तुम्ही त्यांना काय सांगू शकता? मी त्यांना हे सांगू शकते की कलाकार हा उपजत आहे किंवा तो स्वतःहून खूप मेहनतीने पुढे आलेला असतो। कलाकारांनी कोणत्याही गिवअप करू नका, लढत राहा। ही परिस्थिती आता करोनाची आलेली आहे, वाईट काळ तो निघून जाईल आणि जरी हा काळ काही काळ जरी थांबला तरी एक वेगळ्या व्यवसायाकडे तुम्ही वळलेला आहात, सगळीजणं वळत आहेत, पण आपली कला सोडू नका। ही अतिशय दुर्मिळ अशी समाजातली ही कला आहे, ती लोक पाहू न देणं आपलं सामाजिक कर्तव्य आहे मला असं वाटतं, म्हणून आपण या कलेला जोपासलं पाहिजे। थँक्यू।